मन मंदिरा गजर भक्तीचा। भास्कर महाराज देखील उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। पेटीवाद्य अतिशय सुंदर आहेत, बाबा आहेत। बाबा बघा, मी तुमच्या समोर कीर्तन करावं एवढा काही मी मोठा नाही, पण तुमचं लेकरू म्हणून काही चुकलं तर पदरात घ्या। विठ्ठला विठ्ठला आज माझ्या कीर्तनासाठी उभ्या। महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं चॅनल माध्यम आहे युट्यूब, तुम्ही सर्च केलं तर युट्यूब मध्ये मराठी हॉटस्पॉट नावाचा एक चॅनल आहे, आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आज शिंदे, अरविंद शिंदे माझ्यासोबत आलेला आहे, माझा भाऊ लहाना, त्यालाही कोटी कोटी धन्यवाद देतो। ऐका लक्ष देऊन, आता इथून पुढे 15 दिवसांनी आपल्या सप्ताहाचा फक्त आश्रमाचं नाव युट्यूबला टाकायचं, हेच कीर्तन पुन्हा तुम्हाला 15 दिवसानं पाहायला भेटेल, बरोबर की नाही? ऐका लक्ष देऊन, गोड अभंग आज मी माझ्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। आज माझ्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र घोराड डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं, आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंत ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा राय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला। विठ्ठला आज जगद्गुरु तुकोबा रायानं जो काही अभंग घेतलेला आहे हा अभंग मागणीपर प्रकरणामधील आहे। अतिशय गोड चिंतन मला तुम्हाला द्यायचं आहे। बघा, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा काही दंडक आहे, अलिखित दंडक आहे, याला कुठे शास्त्र आधार नाही, हा कुठं कोण्या ग्रंथात नाही, कोण्या गाथ्यात तुम्हाला सापडणार नाही, पण आमच्या वडोलोजित परंपरा घालून दिलेली आहे, आमच्या वडोलोजित परंपरा या ठिकाणी आम्हाला घालून दिलेली असल्यामुळे आमच्यामुळे त्या परंपरेला कुठं गालबोट लागू नये म्हणून मागणीपर प्रकरणामधील घेतलेला अभंग आहे। पहिल्या दिवशी नामपर मधी भक्ती वैराग्य ज्ञान आणि शेवट मागणी आणि पुन्हा शेवट काला असा मागणीपर प्रकरणामधील 4 चरणाचा अभंग आज मी सेवेसाठी निवडलेला आहे। ऐका, अभंग फार सुंदर आहे। या अभंगामध्ये देवाची भक्ती जगद्गुरु तुकोबा राय करतात, आणि भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबा राय देवाची भक्ती करत असताना देवाने जगद्गुरु तुकोबा रायकडे जावं आणि जगद्गुरु तुकोबा रायला म्हणावं, तुकोबा राय काहीतरी मागा, काहीतरी मागा। तुकोबा रायने सांगितलं, एक तर देवा मला काहीच नको, पण जर तुला काही द्यायचं असेल तर मला हेच दान दे, मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे एवढं दान दे, हेच दान दे गा देवा, आणि तुझा विसरण व्हावा, आणि जर हे दान देवा तू मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीने गाईल। आपणही देवाच्या गुणाचं गुणानुवाद गातो, पण कसं? सवडीने। देवा मी सवडीनं नाही तर आवडीनं तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईन, गुण गाईन आवडी, बस याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही, हेची माझी सर्व जोडी। बर, मग जगद्गुरु तुकोबारायला देवाने सांगितलं, तुकोबाराय अहो दुसरं काहीतरी मागा, अहो धन मागा, संपदा मागा, मुक्ती मागा। तुकोबाराय म्हणले, ते मला लागत नाही, न लगे, न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती का नको? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अहो ती मुक्ती आमच्या पायाची दाशी झालेली आहे, तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी, याच्याही पुढं मोक्ष आम्हा घरी, कामारी हे दाशी आणि होय सांगू ऐसी, तुका म्हणे देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती आणि तया इच्छा गती तेची सुख आगळे, देवा तुझी मुक्ती आम्हाला नको। बर, मग तुकोबाराय धन तरी घ्या धन। तुकोबारायाने सांगितलं, देवा आहो ती लक्ष्मी, धन म्हणजे काय? लक्ष्मी, ती लक्ष्मी आमच्या बापाच्या पायाची दाशी झालेली आहे, ती लक्ष्मीचा आम्हाला काय करायचंय? पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे। लक्ष्मी म्हणजे कळते का तुम्हाला? लक्ष्मी म्हणजे, माझं कीर्तन कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना, लक्ष देऊन ऐका, लक्ष्मी म्हणजे समुद्र मंथनात मधून 14 रत्न बाहेर निघालं, त्याच्यातलं पहिलं रत्न म्हणजे लक्ष्मी माता। लक्ष्मी मातेचा बघा विवाह संपन्न झाला, विवाह म्हणजे आपल्यासारखा नाही तर स्वयंवर सोहळा होता, तिच्या हातामध्ये हार होता, ती ज्याच्या गळ्यात हार घालणार होती तो तिचा पती होणार होता। लक्ष्मी मातेच्या हातामध्ये हार आहे,
सगळी देवगण मंडळी अशी लाईनीमध्ये उभा आहे आणि लक्ष्मी माता आता ज्या देवाच्या गळ्यात हार घालणार आहे तो तिचा पती होणार आहे. भगवान शंकर, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र आदी करून सगळे जण असे उभा होते. लक्ष्मी मातेने हातामध्ये हार घेतला. लक्ष्मी माता लाईनीत एकाएकाला डावलत एकाएकाला डावलत कोपऱ्यातल्या गिरायकाकडे चालली. त्या गिरायकाचं नाव होतं भगवान विष्णू. भगवान विष्णू परमात्म्याकडे लक्ष्मी माता चालली हे काही काहीनी पाहिलं. काही काहीनं हारात मुंडके घालण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी मातांना तोही डावलला. लक्ष्मी माता कोपऱ्यातल्या गिरायकाकडे गेली. नाव होतं भगवान विष्णू आणि भगवान विष्णू परमात्म्याला लक्ष्मी मातांना सांगितलं, विष्णू भगवान मला तुम्ही फार आवडतात. भगवान म्हणले, तुला मी आवड पण मला तू आवडत नाही ना. बघा बरं, लक्ष्मी म्हणते देवा मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. देव म्हणतात, पण मला तुझ्यासोबत करायचं नाही ना. बघा बरं, लक्ष्मी म्हणते देवा मी एवढा सगळ्यांचा त्याग करून तुमच्याकडे आली आहे, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. देव म्हणले, लक्ष्मी तुझ्यासोबत मी लग्न करल, पण तुझ्यासोबत लग्न करत असताना माझी एक अट आहे. तुला माझ्या पायाची दाशी म्हणून राहावं लागल. जर दाशी म्हणून राहिली तर दाशी म्हणून राहणं मान्य आहे. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर देवाची लक्ष्मी एक दिवशी पाय दाबत होती. गणेश महाराज काय दाबत होती? पाय दाबत होती. आणि पाय दाबता दाबता लक्ष्मी देवाला काय म्हणते माहितीये का? देवा अहो, या जगामध्ये तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. अहो मी आहे म्हणून बरं. अशा बऱ्याच लक्ष्म्या लक्ष्मणाला म्हणतात बरं, मी आहे म्हणून बरं, नाही तर एखादी पळून गेली असती. पण नांदली कोणती असती तो एक मोठा प्रश्नच आहे. बरोबर की नाही? ऐका, लक्ष्मी माता म्हणते देवा तुमच्यापेक्षा मला या संसारामध्ये किंमत जास्त आहे. देव म्हणले, लक्ष्मी काहीही बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणले, मी वेळ प्रसंगी सिद्धही करून दाखवल. आणि खालून एक प्रेत यात्रा चाललेली होती महाराज, त्या प्रेत यात्रेवरती लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडला महाराज. आणि पैशाचा पाऊस पाडल्याच्या नंतर आतापर्यंत प्रेतासाठी रडणारी माणसं आता सगळे पैसे गोळा करायला लागली होती. बरं का? आणि पैसे गोळा करायला लागलेली असताना आता लक्ष्मी माता गालातल्या गालात हसली, देवाला म्हणली, देवा बघा ही या जगातली माझी किंमत आहे. अरे आतापर्यंत प्रेतासाठी रडणारी माणसं आता माझ्या पाठीमाग पळायला लागली. जाऊ दे, त्या प्रेतावर पडलेल्या पैशाच्या पाठीमाग लोक पळायला लागली याच्यात काय नवल. आता या मंडपातच जर पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही का कीर्तन ऐकणार आहे का? तुम्ही कीर्तन ऐकणार आहे का नाही हा दुसरा मुद्दा आहे. मी कीर्तन करेलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. बरोबर की नाही? लक्ष्मी माता म्हणते, या जगातली ही माझी किंमत आहे देवा. अहो प्रेताला सोडून लोक माझ्या पाठीमाग पळायला लागली. देव म्हणले, लक्ष्मी अगदी बरोबर आहे, तू बोलते ती अगदी खरं आहे. लक्ष्मी लक्ष्मी प्रेताला सोडून सगळी माणसं तुझ्या पाठीमाग पळायला लागली, पण लक्ष्मी जो प्रेत म्हणून पडलाय तो तुझ्या पाठीमाग नाही का पळाला? लक्ष्मी माता म्हणते, देवा तुम्हाला काही कळतं का? अहो तो प्रेत आहे, तो मेलेला आहे, त्याला माझी किंमत काय कळणार? अहो त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला माझी किंमत काय कळणार? देव म्हणले, मग तुझं उत्तर तुला मिळालं असेल ना. अरे जोपर्यंत मी या मनुष्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. मी एकदा शरीरातून निघून गेलो का तुला कोणच विचारणार नाही. एवढी अवघड असणारी लक्ष्मी आमच्या देवाच्या पायाची दाशी झाली ती सुद्धा लक्ष्मी आम्हाला नको. बर मग लक्ष्मी नको, काय पाहिजे तुम्हाला? तर तुकोबारायण सांगितलं, मला संतांचा संग पाहिजे. संत संग देई सदा. बघा हा माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीनं, माणसाचं पतन होतं तेही संगतीनं. माणूस वर येतो तोही संगतीनं आणि माणूस लयाला जातो तोही संगतीनं. संगतीनं माणसाच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम होतात. आपल्या तिकडे एक मन आहे बघा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण आ बोलता ना तुम्ही सगळे बोलकेत ना, बोला ना मग. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे नाही का? तुम्ही सगळे मुकी आहे का? नाही ना, बोला माझ्यासोबत. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला, ही आपली काय आहे? मन आहे. एखादा पांढरा बैल एखादा काळ्या बैलाच्या शेजारी बांधला तर कलर बदलण्याची मी गॅरंटी देणार नाही. त्याचे गुण मात्र याच्या अंगात यायला वेळ लागणार नाही. तसं मानवी जीवनाचं सुद्धा आहे. जाऊ द्या, सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहात. समजा शेतकरी माणसं आपण सगळे आहोत. आपण एका शेतामध्ये तीन वाफे केले, एकामध्ये कारलं लावलं, एकामध्ये ककडी लावली, एकामध्ये मिरची लावली. एका विहिरीचं पाणी
तीन वाफ्याला सोडलं, ते विहिरीचं पाणी कारल्याला गेलं तर गणेश महाराज कडू झालं, ते विहिरीचं पाणी ककडीला गेलं तर गोड झालं, आणि तेच विहिरीचं पाणी मिरचीला गेलं तर तिखट झालं. मला सांगा पाण्याचा काय दोष? पाण्याचा एकच दोष, जसा तो संगतीमध्ये गेला तसा तो घडत राहिला. हा सुद्धा मानवी जीवनावर होणारा काही आहे. बघा, मानवी जीवनावर होत असताना, काही संस्कार होत असताना संगतीला फार मोठी किंमत आहे. म्हणून संत संग देई सदा. बर, मग जगद्गुरु तुकोबारायला देवाने सांगितलं, तुकोबाराय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देईल, पण याच्या पुढे एक गहन दुःख आहे. बघा, ते दुःख आहे गर्भवासाचं, त्या दुःखाला तुम्हाला जावं लागल. अरे तुकोबाराय म्हणले, देवा एवढ्या सगळ्या गोष्टी तू जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये देत असाल तर आम्हाला गर्भवासामध्ये सुखानं घाल. तू का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हाशी? हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विठ्ठल ऐका दादा, माझा विषय असा आहे, मागणीपर प्रकरण आपण पाहिले, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक कल्पना येईल, एक प्रश्न निर्माण होईल, का हो महाराज जगद्गुरु तुकोबाराय तर मागणी मागणाराच्या विरोधातले. जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजीरवाने, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने दिक्क त्याचे. एखादा माणूस एखाद्या माणसाच्या माणसापुढे हात पसरत असेल तर त्या माणसाच्या जीवनाचा धिक्कार असो, असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडं मागणी कस काय करतात. अहो, मला आल्याच्या नंतर कळालं की इथं आल्यावर मला एक जणानं सांगितलं, बाबानं आतापर्यंत कोणालाच एक रुपया वर्गण मागितली नाही. याला म्हणायचं साधू, याला म्हणायचं संत. अरे बाबानं कोणालाही एक रुपया नाही मागितला, पण मला याच्याही पुढे कळालं, न मागता सुद्धा लोकांना बाबांना चांगलं सहकार्य केलं. ऐका, म्हणून तेच जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे. एक सांगू का तुम्हाला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजीरवाने, गोष्ट खरी आहे, पण त्या जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्याचा आपण विचार केला तर त्या जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यामध्ये 125 अभंग आपल्याला मागणीपर प्रकरणामधील दिसतील. मग जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात गोष्ट खरी आहे, आणि मागतही नाहीत ही गोष्ट खरी आहे. मग माणसानं, सामान्य माणसानं देवाकडे मागणं हे खरं धरावं की न मागणं हे खरं धरावं, याचा विचार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, माझी भाषा कळते का तुम्हाला सगळ्यांना? थोडा माना हलवा बरं, भाषा कळते ना? नाही तर भाषेतही फरक आहे महाराज. मी लातूर साईडला गेलो होतो, माझी भागवत कथा होती, लातूर साईडला गेलो, 2 तास अगोदरच गेलो होतो, आमची सगळी टीम माझ्यासोबत होती. ते लातूरची भाषा वेगळी आहे, तिथले सरपंच उपसरपंच सगळी माणसं माझ्याकडे आली, आणि माझ्याकडे आल्यावर मला म्हणली, महाराज बऱ्या झाल्या बऱ्या झाल्या, तुम्ही लवकर आल्या. मी गडबडीत म्हणलं, मी लुगडं तर नाही ना घातलं खाली, पण आमच्या इकडला आमचा एक मित्र म्हणला, महाराज यांची भाषाच असली आहे. बरोबर आहे की नाही? भाषेत फरक असतो. माझं कीर्तन लय असं हे नसतं महाराज, लय अवघड कीर्तन मी सांगत नाही, सोप्या पद्धतीत कीर्तन सांगत असतो. नाही तर मी ही तर सुरू केलं ना, घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कनादनन आभिर्वशनीन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती, ह्या गोष्टी सांगत बसलो तो बाया म्हणत्यान माय मेल्याला जमलंच नाही. बरोबर आहे की नाही? आणि महाराज मला सांगा, सोप्या पद्धतीत जर कीर्तन कळत असेल तर अवघडात शिरण्याची काय गरज आहे का? बाबा माझा एक मित्र आहे बघा, त्याला साहित्यिक बोलण्याचा फार नाद आहे. तो एक दिवशी मी त्याला म्हणलं, राजा तू माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मईवरील पाषाणानं सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, बोंबल्या पंक्चर म्हणला, पंक्चर म्हणल्या कळत असेल तर मईवरील पाषाणानं सचित्रण काही करायची गरज आहे का? सोप्या पद्धतीत कळत असेल तर अवघड सांगायची गरज नाही, लोकांचे नावं ठेवून घ्यायची गरज. अहो, लोक लय नावं ठेवायला लागले. मी किती चांगलं कीर्तन करू द्या महाराज, किती बी, आणि कीर्तन चांगलं झालं एखाद्या म्हाताऱ्याला विचारा कस काय झालं कीर्तन, त्याला म्हणायचं कस काय झालं कीर्तन, ते तंबाखू चोळीत म्हणतंय बरं वयाच्या मानाने बरं बोलतय.
महाराष्ट्रातला टीव्हीचा चॅनेल राहिला नाही, सगळ्या चॅनेलवर आमची कीर्तन झाली तरी लोक काय म्हणतात, वयाच्या मानाने बरं बोलत आहे महाराज, लोक नावं लय ठेवतात. एक सांगू का तुम्हाला, इथल्या कीर्तनकाराला नावं ठेवण्यापेक्षा इथल्या कीर्तनकारानं चांगलं किती तुम्हाला सांगितलंय, त्याच्यातलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती अनुक्रमण केलंय, ह्याला फार मोठी किंमत आहे. ऐका, अहो इथं येऊन आपल्याला 2 मिनिटं स्टेजवर बोलता येत नाही, बोलता येतं का? इथं आल्याच्या नंतर कधी कधी पाय लटलट करतात लोकांचे. एक माणूस माझ्या तिथं आला, जाधव साहेब, आणि आल्याच्या नंतर काय म्हणला माहितीये का, सर काय म्हणे महाराज, मला तुमचं त्या ठिकाणं आभार प्रदर्शन करायचंय. म्हणलं ये बाबा, आला माईकवर, आल्या आल्या अर्धी तंबाखू माईकला दिली त्यांनी, कळतंय ना, आणि तंबाखू दिल्यावर त्यांनी पुन्हा सुरू केलं. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार शिवचरित्रकार हरिभक्त पारायण माऊली महाराज कोटुळे भिवंडीकर यांनी आपल्या गावामध्ये उत्कृष्ट कीर्तन सेवा केली. काय शिवानावी सांगितलं, काय तानाजी बाजी सांगितलं, वा महाराज, त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी आता म्हणलं जिवंत आहे तवरच मारी दोघा मला, अरे जगू दे ना थोडा मला. लोक विचित्र पद्धतीचे असतात महाराज, बरोबर आहे की नाही? काही आता आम्हाला तर काही प्रश्न विचारतात महाराज, काही प्रश्न विचारतात. मला एकानं प्रश्न विचारला होता, माझ्या पाया पडायला आला, 200 रुपये पाया ठेवले बाबा. आता माझ्या बी पाय बाबाच्या पाया पडताना बी लोक पैसे ठेवत असतील, बरोबर की नाही बाबा? आता बाबांना प्रश्न विचारणं साहजिक आहे, पण आम्हाला काय कळत आहे महाराज, एक जण जोड पाला 200 रुपये पाया ठेवले, मी घेतले आणि खिशात घातले, आणि महिला मंडळ माझ्या पाया पडताना बाबा पैसे ठेवल्याशी पायाच पडत नाही. बाया म्हणत्यान माय, मेला तर पैसे मागायला लागलाय, आणि आम्ही तर पैसे आणले नाहीत. तस काय ना, मी कुडकं घेतो, मनी घेतो, नतण्या घेतो. त्याने 200 रुपये पायावर ठेवले बाबा, मी घेतले खिसामध्ये घातले, आणि मला काय म्हणलं माहितीये का, जय हरी महाराज. म्हणलं जय हरी, म्हणलं मंडळी, म्हणलं बर, म्हणलं पोरगा होईन का पुरगी, मला कळत असत पोरगा होईन का पुरगी. पण मी म्हणलं नाही सांगाव तर 200 माघारी घेते, आणि सांगाव तर आपल्याला येत. मी तरी म्हणलं पोरगा होईन पोरगा, ते माझ्या आई पुढचं होतं, ते म्हणलं पोरगा नाही झाले. आम्ही म्हणलं पोरगा नाही झाल्यावर पोरगी नक्की होईन, जाय म्हणलं मला कुठं कळत असतं का? आणि मला कळत असतं तर मी बाबांकडेच आलो असतो, आणि बाबाला म्हणलं असतं एखादी खुली द्या बाबा, आणि नारळ भरून त्या खुलीत ठेवली असते. पोरगा 200 रुपये नारळ, पोरगा 200 रुपये नारळ, पोरगा 100 पोरगी, 200 पोरग, 100 पोरगी, 200. बरोबर आहे की नाही? मला कळत असतं का महाराज, मला काही कळत नाही याच्यातलं. लोक आम्हालाही प्रश्न विचारतात महाराज. माझा मुद्दा असा आहे, लोकांना कितीही नावं ठेवू द्या महाराज, आपण आपला रस्ता सोडायचा नाही, नाही सोडायचा महाराज. आणि जीवनामध्ये सहन करायचं शिकायचं पोरांनो, सहन करायचं शिकलं की परिणाम फार सुंदर असतात. बघा तुम्ही, फुलं बघितेवाच्या गळ्यात असतात आणि काही लोकांच्या पायाखाली तुडवलेली असतात. लोकांच्या पायाखाली तुडवलेल्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या फुलांना एकदा प्रश्न विचारला, सांगितलं दादा तुम्ही फुलाचा आहात, आम्हीही फुलाचा आहोत, मग तुम्ही देवाच्या गळ्यात आणि आम्ही लोकांच्या पायाखाली का? त्यावेळेस देवाच्या गळ्यातल्या फुलांनी सुंदर उत्तर दिलं, जाधव साहेब देवाच्या गळ्यातली फुलं म्हणतात दादा, देवाच्या गळ्यात जाण्यासाठी अदोगर आरपार टोचून घ्यावं लागतंय. पटतोय माझा मुद्दा? आरपार टोचून घ्यावं लागतंय, सोपं नाही दादा. आणि हा परमार्थ झाला लहान म्हणून जगायचं. लय माझ्याकडे गाडी, माझ्याकडे बंगला आणि माझ्याकडे माडी. एक सांगू तुम्हाला, अजिबात हे सगळं मिथ्य आहे महाराज, हे सगळं मिथ्य, याच्यामध्ये काही तथ्य नाही दादा. सांगू का तुम्हाला, विषय असा आहे, समुद्र सगळ्यात मोठा असतो आणि झरा सगळ्यात लहान असतो. त्या झऱ्यानं एकदा, त्या समुद्रानं एकदा त्या झऱ्याला प्रश्न विचारला, तो समुद्र त्या झऱ्याला म्हणतोय, अरे ए झरे दादा, तुला माझ्या एवढं मोठं कधी व्हायचंय? झऱ्यानं गोड उत्तर दिलं. झरा म्हणला, दादा तुझ्यासारखं मोठं होऊन खारट होण्यापेक्षा माझ्यासारखं लहान होऊन गोड राहिलेलं. सुंदर जीवन जगा. अरे काय सुंदर आपल्याला शरीर दिलेलं आहे देवानं. अरे एक सांगू तुम्हाला, या शरीरामध्ये, या शरीरामध्ये एक बॉबिन दिलेलं, आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आहे बघा बाबा, आणि आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन आपली फिट केलेली आहे, आणि त्या बॉबिन वरती जाधव साहेब एक बेल्ट चढवलाय. तो बेल्ट किती लांबीचा आहे, एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये फिट केलेल्या बॉबिन वर चढवलेला बेल्ट पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढ्या लांबीचा बेल्ट आहे. मग तो कोणाचा 10 वर्ष चलतो तो बेल्ट कसा आहे सांगू? त्या बेल्टवर तुम्ही दिवसभर काय ऐकता याचं चित्रीकरण त्या बेल्टवर होतं, तुम्ही काय पाहता याचं चित्रीकरण बेल्टवर होतं, काय ऐकता याचं रेकॉर्डिंग त्या बेल्टवर होतं. आणि तो बेल्ट
तीन प्रदक्षिणा पृथ्वीला येतील एवढ्या लांबीचा आहे. मग तो कोणाचा 10 दिवस चलतो, कोणाचा 10 वर्ष चलतो, कोणाचा 15 वर्ष चलतो, कोणाचा 20 वर्ष चलतो. अरे आमच्या एका 72 तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, बंगार होऊन दिला नाही माय बाप. त्याचं नाव होत चांगदेव. अरे चांगदेवानं हा बेल्ट एवढा सुंदर चालवला होता. मग विषय असा आहे, एवढा सुंदर जर देह आपल्याला दिलेला असेल तर देवाची भक्ती आपण केली पाहिजे. मग देवाकडे आम्ही मागितलं पाहिजे का महाराज? मागितलं पाहिजे, जरूर मागितलं पाहिजे. पण एक सांगू का तुम्हाला, मग सामान्य माणसानं मागणं हे खरं धरावं की न मागणं हे खरं धरावं या मुद्द्यावर मी होतो. विषय असा आहे की एक तर आपण देवाकडे काही मागूच नाही या मुद्द्याचा मी आहे. अरे ज्या अर्थी तुम्ही देवाकडे काहीतरी मागताय त्या अर्थी त्या देवाला असं कळतच नाही की आपल्याला काय पाहिजे. देवाला काही कळत नाही का आपल्याला काय पाहिजे? कधी कधी माणसं देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात, काय रे देवा, अरे मी दिवसभर काम केलं तर मला 200 रुपयेच हजरी आहे, आणि तो 2 घंटा एसी मध्ये बसला तर तो 2 लाख रुपये कमवतो. देवाला काही कळतच नाही आपण असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण देवाला सगळं कळतं दादा. देवानं तुझ्याकडे 200 रुपये त्याच्यासाठी दिले की तू त्या 200 रुपयाच्या लायकीत राहावा. देवानं जर तुझ्याकडे 2000 रुपये तर दिले तर तू सप्ताह होऊन देणार नाही, तू तिथूनच मारून येशील. म्हणून 200 रुपये देवानं तुला दिले. 2 लाख रुपये त्या माणसाला दिले की ज्या माणसाला 2 लाख सांभाळता आले, बरोबर आहे की नाही? मग देवाकडे आपण मागितलंच नाही पाहिजे. खरं सांगू का? मग लोक म्हणतील, महाराज आम्ही मंदिरामध्ये जायचं का नाही जायचं? महाराज खरं तर देवासोबत लोक आज व्यवहार करायला लागली हो. मला फार शोकांतिका वाटते. अरे देवासोबत लोक व्यवहार करायला लागली. अरे एखादी पांडुरंगाची मूर्ती माणसानं बाजारामध्ये पाहिली तर माणूस पळतच पांडुरंगाच्या मूर्तीकडे जातो, त्या मूर्तीकाराला त्या मूर्तीची किंमत विचारतो. त्यानं 200 रुपये किंमत सांगितली तर आपण 30 रुपयापासून सुरुवात करतो आणि 50 रुपयाला ती मूर्ती घेऊन घरी येतो. तीच मूर्ती आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि 1 कोटी रुपयाची मागणी आपण त्या मूर्तीकडे करतो. हा देवासोबत केलेला व्यवहार आहे. मग तुम्ही असं म्हणाल का हो महाराज आम्ही मंदिरामध्ये जायचंच नाही का? अरे दादा मंदिरामध्ये जायचं, पण देवानं जे आपल्याला दिलंय ना त्याच्यासाठी त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं. देवाकडे मागण्यासाठी मंदिरामध्ये कधीच जायचं नाही. अरे एक तर आपण मंदिरामध्ये जात असताना, एक सांगू तुम्हाला, अरे हे जरुरी नाही आहे की इन्सान हर रोज मंदिर जा. ये जरूरी नहीं है कि इंसान हर रोज मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. ते कर्म केलं आमच्या बाबांनी, म्हणून आज एवढ्या काय इथं जवळ परिसरात काहीच गाव नाही तरी इथं मंदिर आहे, बरोबर आहे की नाही? अरे एवढं सुंदर कर्म. महाराज एक सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये तुम्ही जसं कर्म करता ना तसं फळ तुम्हाला ईश्वर देत असतो. ही तर गोष्ट तुम्हाला सगळ्याला मान्य आहे. तुम्ही चांगले कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे, तुम्ही वाईट कर्म केलं तर तुम्हाला फळ सुद्धा वाईट मिळणार आहे. अरे जसं तुम्ही बीज लावाल तसं तुमचं रोपटं उगवणार आहे, जसं तुम्ही बीज लावाल ना तसं तुमचं रोपटं उगवणार आहे. विषय तुम्हाला सांगायचा, जाऊ द्या माझे 2 मिनिटं, ऐका लक्ष देऊन. कर्म जसं आहे ना दादा तसं तुम्हाला फळ भोगावं लागतं. ऐका, 2 सोन्या चांदीचे व्यापारी आहेत, ऐकताय ना? सोन्या चांदीचे 2 व्यापारी आहेत, गाडी फार तोलामोलाची आहे. 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल गाडीमध्ये त्या व्यापाऱ्यांनी भरलेला आहे, आणि 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल व्यापारी गाडीमध्ये भरला, सोन्या चांदीचा माल त्या गाडीमध्ये भरला, आणि ती गाडी बाजारातून निघाली, ती व्यापाऱ्यांच्या गावाच्या दिशेने निघाली. हळूहळू हळूहळू गाडी व्यापाऱ्यांच्या गावाकडे ढकलत होती, पण व्यापाऱ्यांच्या गावाकडे गाडी जात असताना व्यापाऱ्यांना मात्र आता दिवस मावळतीकडे चाललेला दिसला, आणि त्याच व्यापाऱ्यांनी असं ठरवलं, इथून पुढे आपल्याला अंधारामध्ये गावाकडे प्रवास करणं अशक्य आहे, म्हणून आता आपण कुठंतरी मुक्काम केला पाहिजे, आता आपण कुठंतरी मुक्कामाची व्यवस्था पाहिली पाहिजे. म्हणून त्या व्यापाऱ्यानं एक बल्ब पाहिला मायबाप, आणि त्या बल्बाच्या दिशेने ते व्यापारी निघाले दादा. हळूहळू हळूहळू गाडी बल्पाच्या दिशेने गेली, आणि बल्पाच्या दिशेने गाडी गेल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्यानं भला मोठा बंगला पाहिला, 200-300 म्हशी इकडून, 400-500 गाई इकडून, आणि त्या बंगल्यामध्ये तो व्यापारी गेलाय. आणि गेल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्यानं त्या बंगल्यातील एका श्रीमंत माणसाला प्रश्न केला, दादा आम्ही सोन्या चांदीचे व्यापारी आहोत, गाडी फार तोला मोलाची आहे, 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आमच्या गाडीमध्ये भरलेला आहे, इथून पुढे आमच्या गावाकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता चोरीचा वाटतोय, मुक्कामाची व्यवस्था होईल का? मायबाप, तर श्रीमंत माणसानं सुद्धा सांगितलं, दादा का नाही, या आतमध्ये, गेटच्या आतमध्ये गाडी लावली, आणि त्या श्रीमंत माणसानं त्या 2 व्यापाऱ्यांना जेवू घातलं, आणि जेवू घातल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, दादा हा बघा इथं गादी आहे, इथं पलंग आहे, या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात, पण ती 2 मुलं आज शेताला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेलेली आहेत, तुम्ही त्यांच्या जागेवरती झोपा.
ते दोन व्यापारी मायबाप त्या गादी पलंगावरती झोपली गेली आणि गादी पलंगावरती झोपल्याच्या नंतर हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीत जाऊन झोपला. पण झोपता झोपता त्या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. एक सांगू मायबाप, जोपर्यंत या भारत देशामधील गरीब माणसाची, जोपर्यंत या भारत देशामधील श्रीमंत माणसाची अभिलाषा थांबत नाही ना, तोपर्यंत या भारत देशामधील गरीब माणसानं कधी श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहायचं नाही. या भारत देशामधील श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय, पण या भारत देशामधील गरीब माणूस गरीब होत चाललाय. श्रीमंत माणसासाठी माझं एक वाक्य असेल दादा हो, लक्ष देऊन ऐका. अरे जर तुम्हाला तुमची श्रीमंतीच मोजायची असेल तर पैशानं श्रीमंती मोजू नका, गाड्यानं मोजू नका, बंगल्यानं मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यामध्ये दोन थेंब पाणी येऊ द्या आणि ते दोन थेंब पाणी पुसण्यासाठी अदोगर किती हात समोर येतात ते बघा, त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. श्रीमंतीच मोजायची आहे ना दादा, तर श्रीमंती मोजायची असेल तर तुम्हाला या पद्धतीने श्रीमंती मोजावी लागेल. म्हणून साहेब त्या श्रीमंत माणसाच्या सुद्धा लक्षामध्ये आलं की मला अजून श्रीमंत व्हायचं आहे. आणि मग त्या श्रीमंत माणसानं दोन मारेकरी बोलवली गेली, त्या मारेकरांना सांगितलं गेलं, हे बघ असा मी फार मोठी आहे, हे कोटी दोन कोटी रुपयाचा माल त्या गाडीमध्ये आहे, बरोबर पहाटे 4 वाजता तुम्ही दोघांनी यायचं आहे, या दोघांचा काटा काढायचा आहे, निम्म तू घ्यायचं आहे आणि निम्म मला द्यायचं आहे आणि आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. मायबाप मारेकरी तिथून निघून गेले. ठरलं होतं सकाळी पहाटे 4 वाजता यायचंय, त्या दोन व्यापाऱ्यांचा काटा काढायचा आहे, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. पण कर्म किती वाईट आहे दादा, सांगतो तुम्हाला ऐका, कर्म किती वाईट आहे. अरे शेतात गेलेली या श्रीमंत माणसाची दोन मुलं घरी आली 3 वाजता, त्या दोन मुलांना बघितलं आपल्या जागेवर कोणीतरी झोपलंय गादी पलंगावर, हे दादा उठा तुम्ही आमच्या जागेवर झोपलेले आहात. त्या व्यापाऱ्यांना गादी पलंगावरून उठवलं गेलं आणि त्या श्रीमंत माणसाची दोन मुलं त्या गादी पलंगावरती झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या दोन पोरांचा काटा काढला गेला. तो माणूस माझ्या नातरायांकडे आला आणि नातरायांना म्हणला, नातराय काय चुकलंय माझं, अहो काय चुकलंय नातराय माझं, माझ्या घरातली तर नाही भांड दोन पोरं मरावीत. नातराय म्हणले, केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किते. विठ्ठला करायचंय दादा, आणि सत्कर्म करत असताना एकनिष्ठतेने त्या देवाचं नामचिंतन करायचंय. एकनिष्ठतेने नामचिंतन तुम्ही केलं, देव जर प्रसन्न होत असेल तुम्हाला तर देवाकडे मागणी मागायची नाही दादा, अजिबात मागणी मागायची नाही. आणि मला सांगा तुम्ही सगळे जण माझ्यासोबत बोलता बोलता कीर्तन करा, हे कळतंय ना तुम्हाला, म्हणजे हे पटतंय का नाही, तर कॅसेट बदली तर भीती आपल्याला, तसं बी काय नाही बरं का. मग ती कॅसेट बदलेल्या बिलय पोट दुखते तुमचे, पण मला बदलायची नाही कारण ही दोन महान माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. लक्ष देऊन ऐका, मग देवाकडे मागायचंय आपल्याला, गोष्ट खरी आहे बरं, आपण देवाकडे गृहित धरू आपल्याला मागायचंय, पण मागत असताना समर्पण करण्याला फार मोठी किंमत आहे, बरोबर आहे की नाही. समर्पण केल्याशिवाय आपल्याला कोणाकडेच मागता येत नाही. मला सांगा, दिवसभर काम केल्याच्या नंतर दिवसाचा पगार मागण्याचा काय आहे, अधिकार आहे, बरोबर आहे की नाही, अधिकार आहे. महिनाभर काम केल्याच्या नंतर महिनाभर पगार मागण्याचा आपल्याला काय आहे, अधिकार आहे. एक वर्ष काम केल्याच्या नंतर वर्षभर पगार मागण्याचा आपल्याला काय आहे, अधिकार आहे. मतदानाच्या अगोदर उमेदवाराकडून पैसे मागण्याचा मतदाराचा काय आहे, है की नाही, तो अधिकार आपला नाही. परंतु विषय असा आहे, समर्पणाला फार मोठी किंमत आहे. आपली लोक समर्पण करतच नाही महाराज, करतात का आपली लोक समर्पण, समर्पणच करत नाहीत महाराज. आपले महिला मंडळ जर आपण सगळे जाऊ दे, आपण सगळे देवाकडे गेलो ना बाबा, आम्ही जर देवाकडे गेलो तर देवाकडे गेल्याच्या नंतर नारळ फोडतो आणि फुटला नासका निघला तर काय म्हणतो, पावलं. आणि चांगला निघल्याव नखानं कुरतडून तिथं ठेवितीन बाकीचा सगळा घरी घेऊन येते, बरोबर की नाही. देवाला नैवेद्य केवढा, एवढा माझ्या घरी एवढा असतो, तुमच्या घरी बरोबर की नाही. त्याला वरण बोटानं लावायचं, भात बोटानं लावायचं, कुरडई कुरतडून नैवेद्यावर ठेवायची. अजूनपर्यंत एकाही बाईनं बंदा भजा नैवेद्यावर ठेवलेला मी बघितला नाही, भजा सुद्धा न खाणं कुरतडतात आणि त्याच्यावर ठेवतात, बरोबर आहे की नाही. आणि आपण जर म्हणलं ना, का हो आई
अहो तुम्ही देवाला नैवेद्य एवढूसा ठेवता, तुम्ही चार चार पोळ्या खाता. बाया म्हणतात बाबा देव कुठ नैवेद्य खात असतो का, ही आपली भोळी भाबडी भक्ती आहे. बरोबर की नाही? अरे देव नैवेद्य खातो माय बाप, पण तुम्हाला सांगू का, ही सगळी मंडळी आहे ना, आज देव नैवेद्य खायला तयार आहे पण खाते सारखा पाहिजे. देव आज यायला तयार आहे पण बोलवणारा माझ्या द्रौपदी राणे सारखा पाहिजे. देव आज झोपायला तयार आहे पण झोपू घालणारा माझ्या यशोदे माते सारखा पाहिजे. देव आज रडायला तयार आहे पण प्रेम करणारा माझ्या राधाराणी सारखा पाहिजे. विठ्ठला हे जर आपण पटवून सांगायला गेलो ना त्यांना, तर त्या आपल्याला बोलूनच देत नाहीत महाराज. बाया कधीच आपल्याला बोलून देत नाहीत. नाही 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 नाही, कधीच नाही महाराज. त्यांचंच राण हानी देत महाराज, कधीच बोलून देत नाहीत आपल्याला. आपल्याला ना महाराज तुमचं जाऊ द्या, माझं सांगतो मी. आणि ह्यांना बोलायचं म्हणल्यावर डायरेक्ट शूट आउट कवच नाही, दुसऱ्यावर घालायचं आणि त्याचा काटा काढायचा असा कार्यक्रम असतो बाबा. काय झालं बघा, आमची मंडळीच मला आता जून महिन्यात आम्ही घरी असतो बाबा. जून महिन्यात घरी असल्यावर आता आम्हाला काही कामं नसतात, घरी कामं नसतात. मग एक आम्ही 5-6 दिवस घरीच होतो बरं का, आणि 6 दिवस घरी होतो ना आमची मंडळी सकाळी सकाळीच उठली आणि काय म्हणली माहितीये का, हय व ह्या शब्दात एक लय ताकद असते. वैव मी काय म्हणते, म्हणलं बोल ना. नाही मी काय म्हणलं, म्हणलं बोल ना, काय पैसे पाहिजेत का काय काय. नाही नाही तेवढं दळून आणा ना, दळून आणा. काय आणा, दळून आणा. अरे मी म्हणलं माझे कीर्तन जी टॉकीजला चालले तर लोक म्हणते डबा घेऊन बाबा चालला आणि टीव्हीला दिसायला लागला. काय बाबा आहे बाबा. मी म्हणलं मी नाही जात दळायला फिळायला. महाराज तिला माझा रागच आला गणेश महाराज. तिने राग तर तवा नाही माझ्यावर काढला, पण दुपारी माझ्यावर राग काढला बरं का अक्का. तिने राग कसा काढला माहितीये का, एक कुत्र आलं बघा ती झाडीत असताना दरवाजा, आणि कुत्र आल्यावर बाबा ती कुत्र्याला काय म्हणली माहितीये का, हाड 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 म्हणली, कडू हितच खपतोय 6 दिवस झालं. माझ सांगितल्यावर गुदगुल्या झाल्या नाही का. हे माझं नाही महाराज, हे आपल्या सगळ्यांच आहे. अजून एवढी वाईट परिस्थिती माझ्यावर नाही आली. विठ्ठला लोकात ताकती राहिल्या नाहीत. काय जुने लोक असायचे, बायकोकडे बघितलं तरी बायको भ्यायची महाराज जुन्या लोकांना. जुनं काहीच राहिलं नाही बाबा, सगळं लोक पावत गेलं बघा. अजिबात जुनं राहिलं नाही. लग्न झाल्यावर आपल्या तिकडे खंडोबाला जातात महाराज. बरोबर, तुमच्याकडे जातात का जेजुरीला लग्न झाल्यावर? सगळेजण जाताना जेजुरीला. जेजुरीला गेल्याच्या नंतर बायको खांद्यावर घेऊन आपल्याला 5 पायऱ्या चढावं लागतं. बरोबर आहे का? 5 पायऱ्या चढावं लागतं महाराज. मी सासवडचं कीर्तन केलं आणि सासवडचं कीर्तन करून जेजुरीला दर्शनाला गेलो मायबाप. आणि जेजुरीला दर्शना गेल्यावर मी त्या तिथं पायऱ्यावरती बसलो महाराज. पण तिथं पायऱ्यावरती मला एक चमत्कार बघायला भेटला. तिथं एक जोडपं आलं तर 35-55 म्हणजे गडी 35 किलो आणि बाई 55 किलो. मी माझ्या मनातली मनात म्हणलं ह्या रामाला काही हे धनुष्य उचलत नाही गडे. आता तेवढ्यात 2-4 पोरं बाबा तिथं आली. आणि तिथं आल्यावर ते पोरं म्हणले, हे बघा बायको खांद्यावर घ्यावं लागलं नाही तर 500 रुपये फाईन फडावं लागल. माझ्या काळजाचे ठोके नुसते धडा 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 धडा. मी मनातली मनात म्हणलं आता याची काय बेजारी निघल्याशिवाय राहत. त्याच्याकडे 500 रुपये द्यायला नव्हते बाबा. तो बी गडी 35 किलोचा लुकड्याला गडी होता. 500 रुपये द्यायला नव्हते म्हणून तो म्हणला पोरांना 500 रुपये नाही द्यायचे. पण मनातली मनात म्हणला ही जगदंबा कशी उचलू आता. बरोबर की नाही? ही जगदंबा कशी उचलू. पण त्याच्या पुढे नाईलाज होता म्हणून तो बी गडी खाली वाकला महाराज. जवळजवळ 15 तास घातला माझा त्यांनी महाराज. तसले प्रकरण असल्यावर आपण तास तास बसत असतो बाबा. आणि माय बाप ती त्याच्या अंगावर ते 55 किलोचं घटुड बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके पुन्हा धडा 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 वाजू. म्या मनातली मनात म्हणलं काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, एकेकाळचा भगतसिंग सुखदेव राजगुरु तू, अरे एकेकाळचा तानाजी एसाजी बाजी तू, आणि काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून मी त्याच्याकडे बघत बसलो. बाबा
असा असल्यावर बघा ना कशा बारीक लक्ष देऊन ऐकतात. महाराज कुठून ताकद आली त्याच्यातून कुठून नाही, तसला बोजा घेऊन उठलं रावती. दोन पायऱ्या चढलं, तिसऱ्या पायरीला टर्र दिसरण आवाज झाला म्हणता. काय ना पॅन्ट फाटली होती त्याची, दुसरं काय नाही झालं बाबा, पॅन्ट फाटली. आणि पॅन्ट फाटली वरूनच जगदंबा खाली टाकून दिली महाराज. तिचं कंबर मोडलं, ती लागली डग हाणायला, नेव असा 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 पोटाला दाबून भरला. मी जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर हात फिरवला, म्हणलं राजा काय झालं रे तुला. तो म्हणला महाराज हिला उचलल्यामुळं बरगड्यात सापडणार. म्हणला बरगड्यात कुठे गेल्या काही काय. हे जुनी पद्धत आहे महाराज, जुन्या आता हे आपल्यासारखे आमच्यासारख्या पोरांनी बायकोला डोळे वटारून बघणं आता कामाचं राहिलेलं, बरोबर का दादा, कामाचं राहिलेलं नाही. माझा विषय इथं चालू होता की महिला मंडळ कोणाचं ऐकत नाही. मग मुद्दा असा आहे, जनाबाई कधी मंदिरामध्ये गेली नाही महाराज. जनाबाईला देव दळू लागायला घरी यायचा, बरोबर आहे की नाही. अरे माझे तुकोबाराय भामचंद्राव गेले तर देव भामचंद्राव गेला, तुकोबाराय घोराड्याव गेले तर देव घोराड्याव गेला. अरे इथं बाबा आले तर देवाला आज इथं यावं लागलं आपल्या कथेमध्ये, बरोबर आहे की नाही. अरे देव कधी, एक सांगू का, आपली भक्ती एकनिष्ठतेची असेल तर ठाईच पैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. अरे ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे ना, त्यावेळेस पांडुरंगाला असं वाटायचं की तुकोबारायानं माझ्याकडे काहीतरी मागावं, मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस देवाला असं वाटतं एवढी बाळतनी यांनी मला काही मागू नये, बरोबर आहे की नाही, एवढी वेळेस तरी यांनी मला काही मागू नये. मग विषय असा आहे, मागायचं तर आहे गोष्ट खरी आहे, पण मागण्याच्या अगोदर अधिकार मिळवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. अधिकार मिळवणं अतिशय महत्वाचं आहे. एखाद्या माणसाकडे अधिकारच नसेल तर तुम्ही त्याच्याकडे मागणार कस काय, बरोबर की नाही, मागणार कस काय. बाबा मला तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा मला, काय नाव तुमचं, हां भारत, बरोबर की नाही, तुमचं नाव आहे भारत, बरोबर. मला काय तुमचा अपमान करायचा नाही, तुमचा काय मला तुमच्यासोबत काही अपमान, तुमची चेष्टा उडवायची नाही भारत महाराज, फक्त तुम्ही मला माझ्यासोबत बोलता बोलता कीर्तन करा. मागण्याच्या अगोदर अधिकार मिळवणं अतिशय महत्वाचं आहे. आता मला सांगा, इथं जवळ तुमच्याकडं कोणतं लामणगाव नावाचं गाव आहे, बरोबर आहे की नाही, आपलं देवगाव रंगारी, बरोबर. मग देवगाव रंगारीला भारतरावाची माझी भेट झाली, देवगाव रंगारीला आमच्या दोघांची भेट झाली. माझं पाकिट हरवलेलं होतं, काय हरवलेलं होतं, पाकिट हरवलेलं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं दादा माझं पाकिट हरवलेलं आहे, मला इथून पुढे मुंबईला जाण्यासाठी 500 रुपयाची गरज आहे, ते 500 रुपये तुम्ही मला द्या. मी मुंबईला गेल्याच्या नंतर तुम्हाला RTGS करेल, मनी ट्रान्सफर करेल, तिथं गेल्याच्या नंतर तुमचे पैसे मला परत मिळवल. तुमची आणि माझी ओळख नाही, तुमची आणि माझी भेट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर तुम्ही मला 500 रुपये द्याल ना. तुम्ही इथं द्याल म्हणता पण तिथं नाही द्याल. का नाही द्याल माहितीये, कारण हा तुम्ही महाराज आहे, महाराजाला नाही कसं म्हणावं म्हणून द्याल म्हणलं हेही मला कळतंय, पण तुम्ही तिथं नाही द्याल का, तर तुमची आणि माझी ओळख नाही, बरोबर की नाही, आपल्या दोघांची ओळख नाही. आता मला सांगा, तुमची आणि माझी भारतराव ओळख झाली, आपल्या दोघांची ओळख झाल्याच्या नंतर पुन्हा देवगाव रंगारीला आपल्या दोघांची भेट झाली, तोच प्रकार माझ्यासोबत घडला. मी तिथं येऊन सांगितलं भारतराव मला मुंबईला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, माझं पाकिट हरवलेलं आहे, मला एक काम करा तुम्ही 1000 रुपये द्या, मुंबईला गेल्याच्या नंतर मी तुमच्या RTGS मनी ट्रान्सफर करून तुम्हाला वापस पाठवल, आता तुम्ही मला पैसे द्याल की नाही द्याल. अहो द्याल म्हणाला, मी का खरंच मागतोय का मोठ्याने म्हणा, द्याल की नाही, आता तुम्ही मला पैसे द्याल. आता तुम्ही सगळेजण माझ्यासोबत बोला, आतापर्यंत 500 रुपये द्यायला नको होते का, ओळख नव्हती, आता 1000 रुपये द्यायला काही अडचण नाही का, ओळख झाली तशी देवाला ओळख द्या, मी भक्ती कशी केली तो तुम्हाला मागण्याचा अधिकार दे. ती ओळख दिली होती माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं, म्हणून देव जगद्गुरु तुकोबारायाकडे पाहायचा, मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिर्या रोकडे मनोरथ. आता मात्र जगद्गुरु तुकोबारायाकडे देव गेले आणि गेल्याच्या नंतर तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय अहो काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणले, अहो हे आम्ही मागतच नाही, आ
काही मागणं अनुचित असतं. आता याच्याकडे याच्यावर विस्तार आपण करू शकतो, पण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. मग काही मागणे हे अम्मा अनुचित आणि वडिलाची रीत जाणवत असो. अरे आमच्या वडोलोजीत परंपरेपासून तुझी भक्ती करत असताना आतापर्यंत कोणीच काही मागितलं नाही. भक्त प्रल्हादापासून तर आतापर्यंत अजूनपर्यंत आमच्यामध्ये कोणी येत वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती. बरोबर आहे की नाही? आमच्या वडोलोजीत परंपरा जशी आली असेल तशा पद्धतीने आम्हाला यावं लागेल. तरी सुद्धा देवानं सांगितलं नाही तुकोबार आहे, काहीतरी मागावंच लागतं आहे. देवानं हट्ट धरला आणि मग तुकोबारायाला सुद्धा साथ वाटलं की याच्याकडं काहीतरी मागितलं पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारायनं फार चातुर्यानं देवाकडं मागणं केलं. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले माहितीये का? देवा जर तुला मला द्यायचंच काय असेल दान, तर तुम्हाला मला फक्त एकच दान दे. मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. अभंगाचं पहिलं देवा आणि तुझा विसरण व्हावा. मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे एवढं दान दे. मग जगद्गुरु तुकोबारायला देवानं सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय हे दान तर मी तुम्हाला देणारच आहे, त्याचा काही विषय नाही. परंतु आपल्यासारख्या सुद्धा काही साधक लोकांना जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केले होते. जगद्गुरु तुकोबाराय अहो तुम्ही म्हणता देवाच्या गुणाचा गुणानुवाद आपल्या जीवनामध्ये आवडीनं गायला पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण लोक आज फायद्याशिवाय तयार आहेत का? लोक फायदा बघतात. बघा एक सांगू तुम्हाला, अरे त्या देवाच्या गुणाचा गुणानुवाद तुमच्या जीवनामध्ये आनंदानं तुम्ही गायलं ना, तर कथेमध्ये सुद्धा भगवान शंकराला यावं लागतं. एक सांगू, अहो जाऊ द्या, एक तुम्हाला दृष्टांत तुमच्या समोर पटवून देतो. घडलेली घटना आहे दादा, लक्ष देऊन ऐका. या वारकरी संप्रदायामध्ये दोन संत मंडळी होऊन गेली. बघा एकाचं नाव आहे संत कबीर तर एकाचं नाव आहे संत कमाल. मन मंदिरा गजर भक्तीचा.